हॅलो फ्रेंड्स, फ्लेवरस्ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण कैरीचं पन्हं कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी छोटीशी रेसिपी आहे, संपूर्ण बघा आणि कमेंट करा. बाकी साहित्य आणि कृती नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. इथे मी 2 कच्चे आंबे म्हणजे कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या कुकरमध्ये ठेवून व्यवस्थित उकडून घेतलेल्या आहेत. अगदी 2 शिट्ट्या पण यासाठी पुरेसे आहेत. आणि हो, आंबे म्हणजे कैऱ्या उकडताना कुकरच्या डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आता या उकडलेल्या कैऱ्यांचे साल आपण काढून घ्यायचे आहेत आणि सालीला लागलेला गरसुद्धा सेपरेट करायचा आहे. अशा प्रकारे साल काढल्यानंतर या कैऱ्यांचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. सुरीच्या मदतीने जरी आपण हा गर काढला तरी चालेल. हा गर मोजून घ्यायचा आहे, किती वाट्या होतो त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे, किंवा थोडेसे कमी जास्त या कैरीच्या आंबटपणानुसार होऊ शकतं. हा जो उकडलेल्या कैरीचा गर आहे तो जर अंगाला लावला आंघोळ करताना तर घामोळ्यांचा त्रास होत नाही. इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, त्यामुळे तो थोडासा काळपट दिसतो, त्यामुळे आपलं पन्हंसुद्धा काळपट दिसतं. नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, आणि हे सगळं एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये पिवळा गूळ घातल्यानंतरसुद्धा कलर वेगळा येईल, साखर घातली तरीसुद्धा कलर वेगळा दिसेल. फक्त मॅक्झिमम हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी मी यामध्ये सेंद्रिय गूळ वापरलेला आहे. आता हे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. या मिश्रणामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालत नाही आहोत, त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे, जेणेकरून ते बरेच दिवस आपल्याला वापरता येईल. आता या मिश्रणातला एक भाग आपण ग्लासमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 4 भाग पाणी घालायचं आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. टेस्ट बघा आणि सर्व करा. तर आपलं हे आंब्याचं पन्हं किंवा कैरीचं पन्हं तयार आहे. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि घरी नक्की बनवून बघा. हे मिश्रण साधारण 1 महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकतं. तर आपल्यासमोर रेडी आहे उन्हाळ्यातल्या उष्णतेसाठी रामबाण उपाय म्हणजे कैरीचं पन्हं.